आवाज मानदेशाचा। पुणे कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होऊन 2 महिने झाले आहेत। ही निवडणूक कशी झाली संपूर्ण महाराष्ट्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आहे। मला पाडण्यासाठी फक्त मोदीच यायचे राहिले होते। शहा आले, फडणवीस आले, 40 डबे घेऊन गेलेले शिंदे आले। एवढी मोठी संख्या आली असताना पोलीस खाते, निवडणूक कार्यालय, त्याचबरोबर पुण्याची गुंडगिरी हातात घेतली होती, तरीही मी विधानसभा सभेत पोहोचलो, असे प्रतिपादन कसबा पेठ पुण्याचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी वरकुटे मलावडी येथे सत्कार सोहळा प्रसंगी केले आहे। कसबा पेठ पुण्याचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर हे नुकतेच कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर वरकुटे मलावडी आणि परिसरातील लोणारी समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी लोणारी समाजाचे नेते आणि भाजप तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, सरपंच विलास खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अभय जगताप, माजी सरपंच बाळकृष्ण जगताप, पंढरपूरचे नगरसेवक रानगट गणेश नवत्रे, उद्योगपती दत्तात्रय लोणारी, श्रीपूरचे होळकर, अकलूतचे नेते संजय काळेल, माजी सरपंच संजय खिलारी, आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर, ॲडव्होकेट सुभाष नरळे, माजी नगरसेवक यशवंत काळेल आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार धंगेकर पुढे बोलताना म्हणाले, लोणारी समाजासाठी आर्थिक महामंडळ ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांनी आत्ताच करावे, त्यांनी नाही केले तर मी आहेच। पुढच्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे, त्यावेळी लोणारी समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही। महामंडळ स्थापन करण्यास मी प्रथम प्राधान्य देणार आहे। माझा समाज दिलेला शब्द पाळतो, म्हणून मी पण समाजाला दिलेला शब्द पाळतो, असेही धंगेकर यांनी म्हटले। यावेळी शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे यांनी मनोगत व्यक्त केले। माजी चेअरमन हनुमंत आटपाडकर, माजी सरपंच रामचंद्र नरळे, माजी सरपंच जयसिंग नरळे, संचालक नितीन आटपाडकर, संचालक उत्तम आटपाडकर, अनिकेत आटपाडकर, अनिरुद्ध आटपाडकर, उपसरपंच रवींद्र नरळे आदी मान्यवर उपस्थित होते। सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कांतीलाल आटपाडकर यांनी सूत्रसंचलन केले तर बाळासाहेब आटपाडकर यांनी आभार मानले। 2 महिन्यापूर्वी विधानसभेमध्ये आमदार म्हणून माझी निवड झाली आणि विधानसभेमध्ये माझा लोणारी समाज हा महाराष्ट्रातून देशातून प्रचारासाठी माझ्यासाठी आला। इतरांना नुसतं आलं नाही तर तन मन आणि धन आणि सर्व शक्तीनिशी काजोळ विधानसभेमध्ये काम करत होतो, घराघरात जाऊन प्रचार करत होतो आणि माझ्या साध्या कार्यकर्त्याला एक छोट्याशा पुणे शहरामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्व नेते आदरणीय शरद पवार असतील, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील, आदरणीय बाळासाहेब धोरण असतील, नानासाहेब पटेल असतील, पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील आणि विविध संघटनेचे मला पाठिंबा दिलेले सर्व त्या पक्षाचे नेते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक विधानसभेमध्ये जाणाऱ्या नेतृत्व मला जी मदत केली त्या मानसुभर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसुभर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।